सगळ्यात पहिली आपली जी लस्सी आहे ती प्लेन किंवा साधी लस्सी आहे, तर त्याच्यासाठी इथं मी एक मोठा कप भरून दही घेतलेलं आहे, याच्यामध्ये आईस क्यूब, आणि लस्सी करताना थोडीशी जास्त साखर वापरायची, तर इथं मी साधारण 3 मोठे चमचे पिठी साखर वापरते. आणि आता आपण हे फिरवून घेऊयात. पहिली जी प्लेन लस्सी आहे ती इथं तयार झालेली आहे. मिक्सरमध्ये दही घुसळल्यानंतर अशा पद्धतीनं छान एक क्रीमी लेअर येते, तर ती आता मी याच्यावरती ठेवून घेते किंवा सर्व्ह करते, जेणेकरून पिताना हे खूप सुंदर अशा पद्धतीचं लागतं. आपण दुसरी लस्सी करतोय ती म्हणजे रोज फ्लेवरची लस्सी, तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी दही घेत आहे, त्याच्यानंतर रोज सरबतचं अशा पद्धतीचं जे क्रश किंवा सिरप आपण ज्याला म्हणतो ते घेतलेले साधारण 2 चमचे, आणि 3 चमचे पिठी साखर. तुम्ही इथं साधी किंवा आपण जी अख्खी साखर म्हणतो ती सुद्धा वापरू शकता, आणि आईस क्यूब. आता हे आपण मिक्सरला ब्लेंड करून घेऊयात. आपली लस्सी तयार झालेली आहे आणि ती सर्व्ह करायला घेण्यापूर्वी ग्लासमध्ये मी अशा पद्धतीनं जे रोज सरबत आहे ते टाकून घेते, जेणेकरून दिसताना ते छान दिसेल. आणि याच्यामध्ये आता आपण तयार केलेली लस्सी ओतून घेऊयात. वरती जी क्रीम तयार झालेली होती दही घुसळल्यामुळे ती देखील ओतून घेतलेली आहे, आणि आता याच्यावरती अगदी 1 ते 2 गुलाबाच्या पाकळ्या. आपली लस्सी जी आहे ती पिण्यासाठी तयार झाली. आता आपण करत आहोत चॉकलेट लस्सी, तर त्याच्यासाठी मी परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे, 2 चमचे चॉकलेट सॉस टाकून घेते, किंवा याला चॉकलेट सिरप असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर साधारण 1 ते 2 चमचे डार्क कंपाऊंड चॉकलेट एकदम बारीक असं खिसून घेतलेलं, याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकणार नाही आहे, फक्त साखर टाकून घेते 3 चमचे. मिक्सरला फिरवून घेते. चॉकलेट लस्सी तयार झालेली आहे आणि ती सर्व्ह करण्यापूर्वी हा जो ग्लास आहे त्याला आपण अशा पद्धतीनं हे जे चॉकलेट सिरप किंवा जो सॉस आहे तो लावून घेऊयात. डार्क कंपाऊंड चॉकलेट जे की मी अशा पद्धतीनं खिसून घेतलेलं आहे. आपला सगळ्यात शेवटचा फ्लेवर आहे तो म्हणजे पिस्ता फ्लेवर, तर त्याच्यासाठी इथं मी दही टाकून घेतलेलं आहे, 10 ते 12 पिस्ता अशा पद्धतीनं एकदम बारीक अशा त्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तर पावडरसुद्धा करून घेऊ शकता. आणि अगदी 2 ड्रॉप आपण पिस्ता इसेन्स वापरणार आहोत, आणि हिरवा रंग घेतलेला आहे अगदी 1 ड्रॉप, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल. आणि सगळ्यात शेवटी पिठी साखर. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. तयार झालेली जी लस्सी आहे ती आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊयात. आणि याच्यावरती गार्निशिंगसाठी पिस्ता. तर अशा पद्धतीनं आपल्या 4ही वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या लस्सी आहेत त्या तयार झालेल्या आहेत. या तुम्हाला कशा वाटल्या आणि याच्यातील कोणती लस्सी तुम्ही घरी ट्राय केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.